जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एकंदरीत मुलांनी पोलीस भरती संदर्भात आणि वनरक्षक भरती संदर्भात या संदर्भात जे काही प्रश्न विचारलेले आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचंय आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या सगळ्यांचे कमेंट ज्या ज्या मुलांचे कमेंट आलेले आहे त्या सर्वांची उत्तर मी तुम्हाला देणार आहेत तत्पूर्वी मित्रांनो आपला पोलीस भरती ऑनलाईन कोर्स आहे ज्याची फी दोन हजार रुपये आहे परंतु खास गणपती बाप्पांच्या आगमनानिमित्त आपण या कोर्सवरती पन्नास टक्के डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे तो कोर्स तुम्हाला फक्त एक मध्ये मिळून जाईल त्यासाठी लवकरात लवकर संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे ऍप डाउनलोड करून तुम्ही आजच कोर्सेस परचेस करून घ्या चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो एकंदरीत ज्या ज्या मुलांचे मला कमेंट्स आलेले आहेत भरपूर कमेंट्स आहेत त्या सर्वांची उत्तर मी मला देणार आहे पहिला प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस ची भरती असल्यामुळे दोन वर्ष वय वाढून दिले पाहिजे यास या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे डिसेंबर पर्यंत निघणाऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये दोन वर्ष वाढून भेटणार आहे आणि जर पोलीस भरतीची ऍड डिसेंबर पर्यंत आली तर नक्कीच सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा वयामध्ये दोन वर्ष सूट मिळू शकते तर पुढचा प्रश्न आहे सेम प्रश्न आहे दोन वर्ष वय वाढून द्या सर बाबा मी तर वाढून देणार नाही पण गव्हर्नमेंट नक्कीच देणेल अशी मला अपेक्षा आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ठाणे सर्कल एस टी कॅटेगरीमध्ये एकशे दोन मार्क आहे आणि ग्राउंडला सत्तर मार्क आहेत तर फायनल मिरिटमध्ये होईल का मला असं वाटतं जर लेखीमध्ये एकशे दोन मार्क आहेत आणि ग्राउंड मध्ये जर सत्तर मार्क मिळाले तर जवळपास नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के गॅरंटी आहे की तुमचं सिलेक्शन वनरक्षक साठी होऊन जाईल त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे मित्रांनो सर माझ्यावर एफ आय आर आहे तर मला मेडिकलला बोलवतील का बघा तुमच्यावरती जर गुन्हा दाखल असेल तर त्याबाबत तुम्ही पोलिसांना खुलासा करणं गरजेचं आहे शिवाय तो गुन्ह्याचा प्रकार काय आहे हे बघितलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हजर करायचं की नाही करायचं सर्वस्व निर्णय ते घेतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सर मला ए सी फिमेल आहे मी मला बासष्ट मार्क मिळालेले आहेत तर ग्राउंड साठी बोलवतील का अफकोर्स शंभर टक्के बोलवतील बासष्ट मार्क आहे एसी कॅटेगरी आहे तर मैदानी चाचणीसाठी तुम्हाला शंभर टक्के बोलवतील तयारी मात्र चालू ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आफ्टर सिलेक्शन कास्ट व्हॅलिडिटी कशी काढावी सर काय प्रोसेस आहे बघा तुम्ही एकदा तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचं टेन्शन घेऊ नका एक तर ती ऑटोमॅटिक होऊन जाते किंवा तुम्हाला डायरेक्ट डॉक्युमेंट काय काय लागणार आहे त्या संदर्भात माहिती दिली जाते आणि तेवढे डॉक्युमेंट फक्त तुम्हाला सबमिट करायचं असतो बाकी प्रोसेस ऑटोमॅटिकली होऊन जाते त्यामुळे कास्ट व्हॅलिडिटीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये चौसष्ट मार्क मिळालेला आहे ठाण्यामध्ये ईडब्ल्यू एस साठी तर बघा चौसष्ट मार्क जर मिळाले असतील तरीही सुद्धा तुम्हाला चान्सेस आहेत मैदानी चाचणीसाठी तुम्हाला बोलवतील मात्र तयारी तुमची असली पाहिजे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सर मला पोलीस भरती करायची आहे पण हाईट नाही बसत बघा जिथं तुमची हाईट बदत बसत नाही पोलीस भरतीसाठी त्या ठिकाणी आपण काहीच करू शकत नाही ना इलाज आहे तिथं एक तर तुमचं जर वय कमी असेल तर कदाचित हाईट वाढू शकते आणि जर चोवीस वर्ष पंचवीस वर्ष वय झालं असेल तर हाईट वाढण्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे ह्याच्यामध्ये तर मी तुम्हाला काय मदत करू शकत नाही एवढा आहे है हाईट है कसं वाढवावी या संदर्भात तुम्हाला मी सांगू शकतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वनर वनरक्षक बद्दल पाच किलोमीटर सतरा मध्ये घ्या घ्यावे लागतात आणि एसआरपीएफ मध्ये चोवीस मिनिटं काय ताळमेळ आहे का बघा वनरक्षक भरती प्रत्येक भरतीचं वेगवेगळे वेग रुल्स असतात रेग्युलेशन असतात त्यामुळे आता वनरक्षकला पाच किलोमीटर तुम्ही आउट ऑफ मारण्यासाठी तुम्हाला टायमिंग कमी दिलेलं आहे ते आता आपण काहीच करू शकत नाही ते खूप पहिलेपासून चालू आहे या का यामध्ये काय नाही यामध्ये जो मेहनत करलेला मुलगा असेल तो शंभर टक्के मारतो जेव्हा नाही केलेला त्याचं होणारच नाही पुढचा प्रश्न आहे सर पोलीस भरती वयोमर्यादा वाढ मिळेल मिळायला पाहिजे यास या मताशी मी सहमत आहे आणि याच्यावर याच्या अगोदरच मी सांगितले आहे सर जी वरक्षक वर भरतीला भीती घालतायत मुलं म्हणतात एकशे सत्तर प्लस मार्क मिरिट लागेल फायनल बघा एकशे सत्तर प्लस मिरिट लागण्याची बिलकुल शक्यता नाहीये त्यामुळे मिरिट किती लागेल यापेक्षा तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर किती करता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो दोन हजार तेवीस तुमच्यासाठी गोल्डन वर्ष आहे आणि यामध्ये विविध खात्यामध्ये भरती ही चालूच राहणार आहे त्यामुळे अभ्यास आणि प्रॅक्टिस या दोन गोडी कधीही सोडू नका ठीक आहे तर अजून एक प्रश्न होता पुढचा की सर एक क्वेश्चन आहे पोलीस भरती ऍड डिसेंबरला जर आली तर मार्च मध्ये कम्प्लीट होईल का बघा पोलीस भरतीची ऍड मध्ये यायलाच पाहिजे यासाठी आपण प्रयत्न पण करायचा आहे शिवाय शक्यता खूप जास्त आहे बाकी प्रोसेस कधीपर्यंत चालेल ते मार्च नाही तर एप्रिल मे जून पर्यंत सुद्धा प्रोसेस चालेल त्यात काही इश्यू नाही फक्त काय आहे की कधी होईल हे महत्वाचं आहे आणि जाहिरात येणं खूप महत्वाचं आहे सर सरकारी नोकरी आता काळाची गरज आहे होणार आहे या सरकारी नोकरी काळाची तर गरजच आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो सरकारी नोकरी तुम्हाला एकदा मिळाली तुमची संपूर्ण लाईफ ऑटोमॅटिक चेंज होऊन जाते आणि ते ऑटोमॅटिक लाईफ चेंज करण्यासाठी तुम्हाला सरकारी नोकरी मिळवणं गरजेचं आहे त्यासाठी सतत प्रयत्न तुम्ही करत राहायला पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने मी जवळपास भरपूर प्रश्न मुलांची प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तुमचं जर काही प्रश्न असतील तुम्हीही कमेंट करून विचारा तुमच्याही प्रश्नाची उत्तर मी शंभर टक्के देईल आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद